नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तुम्ही अजूनही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा. भेंडी तर आपण नेहमीच खातो, परंतु अशा पद्धतीने बेसन भरून केलेली भेंडी एकदा नक्की बनवून बघा. त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम भेंडी घेतल्या आहेत. ही रेसिपी बनवताना शक्यतो कोवळे भेंडीच वापरायची. अशा पद्धतीने जर मोठा भेंडा असेल तर तुम्ही त्याला असं मधोमध कट करून नंतर पुन्हा त्याला दोन दोन पोर्शनमध्ये कट करून घेऊ शकता. आणि जर लहान आकाराचा भेंडा असेल तर तुम्ही त्याला असं मधोमध कट करून घेऊ शकता. अशा पद्धतीने इथे मी सर्व भेंडे कट करून घेतलेले आहेत. भेंड्यांना लावण्यासाठी इथे मी 1/2 टीस्पून हळद, 1.5 टीस्पून घरगुती मसाला, 1 ते 2 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर. आमचूर पावडर आहे ते अर्धी आपण आता वापरणार आहोत आणि अर्धी आपण नंतर वापरणार आहोत. चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल. सर्व कापून घेतलेले भेंडे आपण एका भांड्यामध्ये घेऊयात आणि आपण जे मसाले घेतले आहेत ते सर्व ह्या भेंड्यांना व्यवस्थित लावून घेऊयात. इथे मी आमचूर पावडर आहे ते अर्धीच वापरणार आहे आणि अर्धी आपण शेवटी वापरणार आहोत. मसाले लावून झाले की नंतर आपण त्याला तेल व्यवस्थित चोळून घेणार आहोत, त्यामुळे मसाला भेंड्यांना एकसारखा लागला जातो. आता आपण हे भेंडे आहेत ते 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूयात. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 8 ते 10 पाकळ्या लसूण आहे तो उभा कापून घेतलेला आहे, तुम्ही ह्याऐवजी ठेचून देखील घेऊ शकता. 1/2 टीस्पून राई, 1/2 टीस्पून जिरं, 2 ते 3 टेबलस्पून तेल, मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. इथे मी 1/4 वाटी बेसन घेतलेलं आहे, तुम्ही ह्याचं प्रमाण अर्धा देखील करू शकता. इथे एका कढईमध्ये मी बेसन भाजून घेणार आहे. बेसनचा रंग बदलू द्यायचा नाही आहे, फक्त त्याचा कच्चेपणा आहे तो कमी झाला की नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे मी मंद आचेवर बेसन भाजून घेते. बेसन भाजून झाले आता आपण ते काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेते. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण राई, जिरं तसेच कापून घेतलेलं लसूण आणि कढीपत्ता टाकून ते साधारणतः 1/2 मिनिट परतून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये आपण उभा पातळ चिरून घेतलेला कांदा आहे तो घालूयात. कांदा एकदम गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा नाही. कांदा थोडासा परतून झाला, थोडा ट्रान्सपरंट झाला की नंतर त्यामध्ये आपण भेंडी घालून घेऊयात. आता भेंडी आहे ती 4 ते 5 मिनिटासाठी व्यवस्थित फोडणीमध्ये परतवून घ्यायची आहे. भेंडी चांगली परतवून झाली की नंतर ती 2-3 मिनिटासाठी झाकण देऊन शिजू द्यायची. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आता आपण भेंडी व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये बेसन आहे ते ॲड करूयात. बेसनचं प्रमाण तुम्ही अर्धा देखील करू शकता. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बेसन टाकून मी ते मिक्स करून घेते. बेसन आहे ते भेंड्यामध्ये मिक्स करून झालं की त्याला 2-3 वेळा असं पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आणि 1 ते 2 मिनटासाठी झाकण देऊन एक वाफ काढून घ्यायची. 2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले बेसन भेंडी एकदम रेडी आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये 1/2 चमची आमचूर पावडर आहे ती ॲड करूयात. तुम्ही आमचूर पावडरऐवजी इथे लिंबाचा रस देखील वापरू शकता. भेंड्यामध्ये आपण आंबट पदार्थाचा वापर करतो कारण जेणेकरून त्यातला जो चिकटपणा असतो त्याचं प्रमाण कमी होतं. रेसिपी आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन येतील. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.